कोविड-19 मुळे भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोच्या अनेक मोहिमा गेल्या वर्षी सुरू होऊ शकल्या नाहीत. इस्रो 2022 मध्ये गगन यांच्या पहिल्या मानवरहित मोहिमेच्या प्रक्षेपणासह अनेक मोहिमांसाठी तयारी करत आहे असे इस्रोचे अध्यक्ष के सिवन यांनी सांगितले. 2022 मध्ये त्यांच्या नवीन वर्षाच्या संदेशात के सिवन म्हणाले की इस्रोकडून यावर्षी अनेक मोहिमा राबवल्या जाणार आहेत. त्यापैकी गगनयान पहिले आणि चांद्रयान 3 प्रमुख आहेत. याविषयी सविस्तरपणे जाणून घेऊयात आमच्या व्हिडिओमधून. यावर्षी अनेक बहुप्रतीक्षित मोहिमा जसे की गगनयान मोहीम, आदित्य L1 आणि चांद्रयान 3 भारतासाठी महत्त्वाच्या ठरणार आहेत. भारताच्या पहिल्या प्रवाशाला अंतराळात नेण्याच्या मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात गगनयान 1 ची चाचणी करणार आहे. त्याचवेळी चांद्रयान मधील भारतीय रोवर चंद्राच्या पृष्ठभागावर धावेल. यामध्ये ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण वाहनावर पृथ्वी निरीक्षण उपग्रह EOS-4 आणि EOS-6 चे प्रक्षेपण आणि स्मॉल सॅटेलाइट लॉन्च व्हेकलच्या पहिल्या उड्डाणात EOS-2 यांचा समावेश आहे. इस्रोकडे गगनयानच्या क्रू एस्केप सिस्टीमसाठी आणि गगनयानच्या पहिल्या मानवरहित मोहिमेसाठी अनेक उचाचणी उड्डाणे आहेत. याशिवाय चांद्रयान 3, आदित्य L1, एक्सपोसॅट, IRNSS आणि स्वदेशी विकसित प्रगत तंत्रज्ञानासह तंत्रज्ञान प्रात्यक्षिक मोहिमा देखील आहेत असे के सिवन म्हणाले. चांद्रयान 3 च्या डिझाईन मध्ये बदल आणि चाचणीत मोठी प्रगती झाली आहे असे ते म्हणाले. के सिवन म्हणाले की आदित्य L1 अंतराळ यानाच्या लूप चाचणीतील हार्डवेअर आणि SSLV मधील एक्सपोसॅटसाठी निवास अभ्यास पूर्ण झालाय आणि इस्रोने निसार मिशन साठी X-band SAR पेलोड नासाला वितरित केले आहे. 2023 मध्ये प्रक्षेपित होणारे इस्रो आणि नासाचे निसार मिशन धोके आणि जागतिक पर्यावरणीय बदलांचा अभ्यास करण्यासाठी अनुकूल आहे आणि नैसर्गिक संसाधनांचे अधिक चांगल्या प्रकारे व्यवस्थापन करण्यात मदत करू शकते. हवामान बदलाचे परिणाम आणि गती अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी शास्त्रज्ञांना माहिती प्रदान करू शकते. अंतराळात पहिले भारतीय पोहोचणारे गगनयान हे देशातील पहिले मिशन असेल. हवाई दलाच्या 5 वैमानिकांची यासाठी निवड करण्यात आली असून त्यापैकी 1 ते 3 जणांना अवकाशात जाण्याची संधी मिळणार आहे. गगनयान हा भारताचा पहिला मानव अंतराळ उड्डाण कार्यक्रम असणार आहे. ही मोहीम 3 टप्प्यात पूर्ण केली जाणार आहे. तिसऱ्या टप्प्यात भारतीय अंतराळवीर 7 दिवस अंतराळात राहणार आहेत. त्याचा पहिला टप्पा यावर्षी लॉन्च केला जाईल ज्यामध्ये रिकाम्या अंतराळ यानाची चाचणी घेतली जाईल. इस्रो चांद्रयान 3 च्या माध्यमातून चंद्रावर रोवर पोहोचवण्याच्या सर्व तयारीत गुंतले होते, परंतु कोविड-19 मुळे त्याचे प्रक्षेपण आतापर्यंत रखडले आहे. या वर्षाच्या 3ऱ्या तिमाहीतच इस्रो ते यशस्वीरित्या वितरित करण्याची तयारी करत आहे. इस्रोचे आदित्य L1 हे सूर्याच्या कोरोनाचा अभ्यास करण्यासाठी या वर्षी प्रक्षेपित होणारे पहिले भारतीय सौर कोरोनाग्राफ अंतराळ यान असेल. 7 उपकरणांनी सुसज्ज आदित्य L1 सौर पृष्ठभागाच्या हालचालींचा तपशीलवार अभ्यास करेल. आदित्य 1 हे फक्त सौर प्रभा मंडळाच्या अभ्यासासाठी तयार करण्यात आले होते. सूर्याचे बाह्य स्तर ते डिस्टर्ब वर हजारो किलोमीटर पर्यंत विस्तारते याला आभा म्हणतात. ही मोहीम अंतराळ क्षेत्रात भारताला जगातील अव्वल देशांमध्ये स्थापित करू शकते. 3 नवीन अंतराळ विज्ञान मोहिमा देखील लाईन मध्ये आहेत असं के सिवन म्हणाले. यामध्ये व्हीनस मिशन, दिशा, एक ट्विन एरोनॉमी सॅटेलाइट मिशन आणि 2024 मध्ये त्रिष्णा इस्रो CNES मिशनचा समावेश आहे. ब्युरो रिपोर्ट, द कॉलम न्यूज, अहमदनगर.